नवरात्र ही नौ दिवसाचा उत्सव देवी महादुर्गा वेगवेगळे रूप धारण करून महिषासुराचा वध करते हे आमच्या नवरात्री नवरात्रीच्या निमित्ताने या दसऱ्याच्या निमित्ताने माझ्या विद्यार्थ्यांना पालकांना हितचिंतकांना देश विदेशातील सर्वांना मी संपूर्णपणे सुंदर आयुष्य आणि चांगले दिवस येवो ही देवाकडे प्रार्थना करतो. An institute, a name that hotel industry trusts. नवरात्रांचो उत्सव देवी शक्तीचो सुवाळो. नऊ दिसांची नवरात्री आणि दहाव्या दिसाचो दसरो या दोन्ही उत्सवांची समेस्त गोयकारांक मना काळजातल्यान पुरबी. शुभेच्छूक स्वप्नील शेटगांवकर, पंच वॉर्ड नंबर 3, मोरजे. तसेच मोरजाई देवस्थान समितीचे वांगडी. Hotel Green Park, a right place for celebrations. Multi-cuisine Asian poolside restaurant, away from crazy crowd. A right place for birthday celebrations, weddings, engagement ceremonies, conferences and meetings. Visit today for a complete family treat. Hotel Green Park, Giri Mapsa, Goa. Hotel Green Park wishes all customers a very happy Navratri and Dashera. अब घर की हर दीवार चमकेगी मास्टर लैक के वाटर बेस्ड पीयू पेंट से. कम दाम में दे बढ़िया क्वालिटी जो बाकी पेंट्स के मुकाबले चले ज्यादा. गोवा के हर घर के लिए गोवा का पेंट मास्टर लैक पेंट. जानकारी के लिए कॉल करें 8208949772. मास्टर लैक पेंट्स की तरफ से सभी दर्शकों को नवरात्रि और दशहरे की ढेर सारी शुभकामनाएं. Benz NX wishes all customers a very happy Navratri and Dashera. A perfect shop for all your clothing needs. Saris, kurtas, churidars, leggings, dress materials, western wear, night wear, inner wear, bridal lehengas and all the accessories to make every woman look beautiful. Visit today Benz NX Mahalakshmi Chambers and Benz Readymade Padmavati Tower, 18 June Road, Panjim, Goa. असे म्हणतात की नऊ दिसांक नऊ रंग देवी उधळत असतात. हे सगळे रंग तुमच्या सगळ्यांच्या जीवनात भरचे असे देवीकडे मागता. आणि नवरात्रीचो ओन यंदाचो उत्सव मोठ्या उमेदीन तुमचो जावचो असे समस्त पिर्ण अर्बनच्या परिवारातर्फे हांव देवीकडे मागता. नवरात्री उत्सवाचो आज तिसरो दिस. ह्या दिसाची सुरवात देवी दर्शनान जावची म्हण आज आमी साश्टीच्या दिशेन आमचो देवी महात्मेचो प्रवास सुरू केला. आज आमी वता नागवा हांगासर आशिल्ल्या महामायाचे दर्शन घेवपाक. पणजे साकून आमी भायर सरल्या. आक्षे, वेर्णा आनी रोखडेच नागवा ह्या गांवांत पावली. सुमार पणजे साकून 22 किलोमिटराचो अंतर. महाजील वाड्याचेर वो देवळाचो परिसर आनी हांगासर स्थापित आसा नागेश महामाया देवस्थान. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जगत जननी तीच आई शक्ती तीच मायेची सावळी तीच दुर्गा तीच काली तीच अंबा तीच महालक्ष्मी. देवींच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन नवरात्रीच्या वेळा आम्ही घेता. देवळांची सोबीतकाय आणि देवीचे महात्मय आम्ही तुमच्या मुखार घेऊन आयल्या ह्या नवरात्री उत्सवाच्या निमित्तान. आणि आज आम्ही आयल्या दर्शन घेवपाक नागवे हांगासरल्या देव नागेश महामाया देवस्थानान. जाणून घेऊया देवी महामायाचे देवी महात्मय. देवळाचा हो परिसर खूपच वडलो असा. मूळ हांगासर आशिल्ले हे देऊळ बाटाबाटीच्या काळात स्थलांतर झाले ते अंकळा हांगा. आणि 2014 ह्या वर्षा परत हांगा ह्या देवळाची स्थापना झाली. ह्या देवळाचे माजन नागवेकर कुटुंबीय असा. Oh.
हाँ लक्ष्मण रेवणकर व्यवस्थापक नागेश महामाया देवस्थान नागवा ये देवस्थान पोर्तुगीज बाटाबाटे भर सगले मोड़न काबार जाले सगले गाँव देवस्थान नाशिले ये देवस्थान क्रिश्चन वास्तु तैयार जाली हंगा मेन देवस्थान म्हणजे नागेश महामाया आनी लक्ष्मी नारायण ये मुख्य देवस्थान ते बरोबर रवानाथ हो पंचायतना भितर तेजा ग्रामपुरुष एक पंचायतना भितर तेजा ये पंचायतन हंगे मूळचे पंचायतन मूळ नाग लोकांचे स्थान है भयंकर प्रतिष्ठावंत असे अनेक ध्यानधारणा करपी असे लोक खूब म्हणजे पुर्तुगेज देवचे पहिले सकून ही हिस्ट्री आसा आणि त्यांची ही देवस्थान सगळी असा ती नागेश आता आम्ही नागेश म्हणतात ईश्वर म्हणून असं त्यांचं मूळचं आता नागेश म्हणून स्थापन झाल्या व त्यांचं मूळ प्रखर देव शंकराचे प्रखर भक्त ते आणि त्याच्याबरोबर मागीर ती सेव त्यांच्या ईश्वराची आणि महामायेची सेव त्यांची मूळची त्याच्याबरोबर मागीर एक ब्राह्मण असलो त्या ब्राह्मणान हांगा नारायणाची सेव करून नारायणाक प्रसन्न करून घेतला आणि त्यांनी सांगलं की तू हांगा राव आणि आमकां सांभाळ त्यांना आशीर्वाद देऊन नारायणान सांगलं की आपण हांगा रावता आणि तुमचं सांभाळ करता आणि त्यांना लक्ष्मीनारायण देवस्थानची स्थापना झाल्या म्हणजे त्या या पंचायतना भितर येले नागे यांच्या बाटाबाटे भर ते सगळे मोडून गेले ते आता ही सगळी क्रिश्चनची सगळी ह्यो गोष्टी सगळी तयार झाल्यो आणि ही हो रिकॉर्ड सार्क्योलॉजी भितर बसून मेळटा त्याचे प्रमाणे ह्या देवस्थानची स्थापना झाली तशीच ही गणपती असा त्यांचा मूळचोच मूळ आर्कियोलॉजिकल रेकॉर्ड्सा भितर गणपती नागवेकाचं तोवूय बी त्यांचं कुळदेव त्यांची कुळदेवाच्या संस्थापने भितर आसतलो नाग लोकांच्या अशें नाग लोकांचे पुर्वस्थान भयंकर पावरफूल भयंकर आणि हा ह्या स्थानार बसून पहिले काय नाशिल्ले खरे पण असे जंगलशे आशिल्ले आणि एक चौथरसो मेळो निवळ करता आसतना कोण हात लायनाशिल्लो हांगा एक चौथरसो मेळो जो वाळकूळ आशिल्लो आणि ताका फातर आम्ही हांगा दवरले आसात दाट फातर जे माळशे देवस्थानाक फातर आसात त्याच प्रकार फातर हांगा हेका मेळ्ळे आणि तेजोच हो सेंटर घेऊन मागीर देवस्थान स्थापन झाले कारण जो आराखडो काढलो तो मेजरमेंट करतरी साग तो सेंटर मेळ्ळो त्या देवस्थानचो आणि तेजेर हे देवस्थान शेवटी मागीर नागवेकार दैवज्ञ नागवेकारांनी मुखार सोडून हे सगळे पैसो खर्च बिर्च करून सगळे लोकांचे दोनशे पैसे घेऊन हे देवस्थान उभी केले सुंदर आणि सोबीत असे ह्या देवळाचे वास्तुशिल्पशास्त्र आधुनिक आणि पुरातन वास्तुशास्त्राचं एक देखावो आर्किटेक्ट हेगडे म्हणून आर्किटेक्ट आशिल्लो मडगांवचो तेजेर अंडर हे प्लॅन सगळो तयार झालो आणि हो असो प्लॅन हो गोंया भितर एकच प्लॅन असा हो असो तरेचो असा ही प्लॅनाची संस्थापना अशी असा की हांगा देवूळ बंद असल्यार पसून भायल्यान प्रदक्षिणा घालूंक मेळटा आणि ती एक प्रदक्षिणा घातल्यार सबंद पंचायतान पांचय णवय मुर्ती आसात तांकां प्रदक्षिणा जाता अशे तरेचो हो प्लॅन हांगा गोंयांत पयलोच असा असो प्लॅन सादारणसो श्रृंगेरी आसा शारदा आंबेचो आणि साधारण ही जी घुमट विमट आसा तो साधारणसो त्या पद्दतीचो आसा आमच्या गोंयच्या पद्दतीन आसा सगळो चौबीक सगळो म्हणजे प्रदक्षिणा घालपाक देवळां भितरच पसून सरपाक नाका अशें देवस्थान एक युनीक अशें तें जें काळभैरव जावं रवनाथ जावं वेताळ जो आसता तो क्षेत्र रक्षणाचें बळ तेजे कडेन आसता शंकराचे सकल सकल तेजो पावर आसता त्या शिवाय लोक नाल्ल पळय बी कितें दिवपाचे आसा ते हांगा क्रिश्चन लोक आपल्याले वर्सावळीचे हाडून दितात आनी मानतात सगळे लोक अशें नागवेचें एक स्थान भयंकर प्रखर तेजस्वी अशें स्थान आसा आनी तें कारण म्हणल्यार नाग लोक तशेंच आशिल्ले पावरफूल अशी ही नागवेची हिस्ट्री आसा नागवेची पुर्तुगेजा नंतरचो देवळाचो आरकाटो ताजेर गणपती आनी लक्ष्मी सरस्वती सोबीत दिसता देवळाच्या परिसरांत दीपस्तंभ आसा ताजेर नाग कोरायल्ले आसात थंयच एक व्हडले तुलसी वृंदावन दर्शनाक येवपी भक्तां खातीर हांगासर अगरशाळा बांदिल्ली आसा म्हजें नांव गुरुदास मुकुंद नागवेकर आतां हांव हांगा पांच स म्हयने जाले हे हांगा अगरसाळेचे सगळ्यांक देवळाचें काम पळयता कोण येता कोण वतात आनीक तुजे पेऱ्यान हांगा जी देखरेख आसा ती सगळी म्हजेर सोंपयल्ली आसा
एप्रील मे म्हयने आमगेले हांगा हरसाळ हांगा लोक खूब आसता फुल आसता रूम पयली 8 दीस पयली बुकींग करचे पडटात नागाची घुमटी आसा तशेंच मातशे मुखार 400 वर्सां पयलीच्या देवळाचे अवशेष मेळटा हो खामो त्या पुरातन देवळाची आजूय साक्ष दिता ह्याच देवळाच्या मुखार ग्रामपुरुष आणि मूळ पुरुषची देवळां आसात देवी महात्म्यान संदर्भ आसा की देवी महामायाचो अवतार जाल्लो तो कैठब आणि मधु ह्या राक्षसांचो वध करपा खातीर हो वध करपाक देव विष्णू तिने मजत केली म्हणून ही रक्षण करणारी देवी म्हणून हिची ख्याती आसा श्री गणेशाय नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शुंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः मी भटजे आहे इकडचे पुरोहित जय शंभू भट्टप्रभू आणि हे नागेश महामाया पंचायतन आहे हे शंकर पार्वतीचं अवतार आहे आता नवरात्र उत्सव चालू आहे आज 3रा दिवस आहे त्यानिमित्ताने घटस्थापनाची पूजा पण झालेली आहे त्यानिमित्ताने ही 9 दिवसाची ही महालक्ष्मी महाकाली महासरस्वती याप्रमाणे अशी 9 दिवसाची अशी प्रथा चालू असतात त्याप्रमाणे ही 9 दिवसाची नवरात्रीची पूजा दररोज दरवर्षीप्रमाणे यंदा ही चालू आहे महामाया अवतार हे पार्वतीचाच अवतार आहे तो महामायाने अवतार घेतलेला आहे त्यावेळी शंकर पार्वती देवीच्या ह्या पाषाणी मूर्तीचो अभिषेक पूजा जाता आणि तिचे हे सुंदर रूप भक्तांक एक नवी उमेद आणि नवीन प्रेरणा दिता ह्या देवळाचे खाशेलेपण म्हळ्यार शिव शक्तीचे दर्शन आमकां हांगा बरोबरच घेवपाक मेळटा नागेश म्हळ्यार महादेवाचो अवतार म्हळ्यारूच शिव आणि देवी महामाया पार्वतीचो अवतार म्हळ्यार शक्ती हांगा दोनी स्थापित केल्ली आसा नागेश महामाया देवस्थानांत खूबशे उत्सव मनयतात जाणून घेऊया हे उत्सव कितें ते माझे नाव शंकर नागवेकर हांव खजिनदार म्हणून काम करता हांगासर हे देवूळ आमचे 2014 आमी ओपन केल्ले आनी हांगासर आतां वर्स आमी म्हयन्याची कृष्ण पंचमीक पालखी करतात तशेंच आमी श्रावण म्हयन्यान सगळे चारूय सोमवार करतात तशें वरद शंकर आनी वरद लक्ष्मी ही व्रतां पासून आमी हांगा करतात तशेंच नवरात्रां आमी 9 दीस आमची पुजा करतात महाजन एकटो येवन हांगासर पुजा करता आतां हांगा नवरात्राचे दीस मागीर कोजागरी पौर्णिमा तो उत्सव जाता तेन्ना महामायेची पालखी आमी सगळ्याक हांगासर वता आनी ते तेन्नाच मागीर आमी कोल पुजा कोल सगळ्यांक लोकांक मागीर महाशिवरात्रीचो उत्सव जाता महाशिवरात्रीक लोक खूब आसता हांगासर सकाळची हांगा अभिषेक बी करतात आनी सांजची मागीर नागेशाची पालखी काडटा मागीर आमचो वर्धापन दीन मेन येता तेन्ना उत्सव जाता एका दिसाचो एक उत्सव जाता अशें करून आमी हो
उत्सव हम साजर करता। ये एक्चुअली पैली हंगा देवूल आशिले पुर्तुगीज टायमार तेनी वो सगळो बाटाबाटी जायना फुडें हे देवूळ आमचे सगळे मोडून उडयले। मागीर तशेंच हे आदी जाणटे लोक श्रीफळ घेतले आनी ते वचून सोंपते अंकोला पावले। अंकोला तेणी ते थंयच्या थंय तेणी श्रीफळ दवरले आनी ते न्हिदले पळय सकाळ फुडें पळय जाल्यार ताजेरूच ताका रोवण जाली आनी ते तेंकां कोणाक तरी भास जालो आमी देवूळ हांगासरूच तुमी स्थापन करा म्हणून आनी थंयच मागीर ती नागेश मामायचे लक्ष्मीनारायण मामायचे देवूळ जालें तयार अंकोलाक। हांच्या वांगडाच उमाशंकर सूर्यनारायण गणपती लक्ष्मीनारायण हांची देवळां हांगासर आमकां पळोवपाक मेळटा। ही देवाची पालखी मुर्ती। पालखीच्या वेळार ह्यो उत्सव मुर्ती पालखीन बसयता। देवी आपल्या हातीन भक्तांच्या रक्षणा खातीर शस्त्राय उबारता आनी ह्याच हातीन भक्तांच्या कल्याणा खातीर आशिर्वादूय दिता। ही मुर्ती पळोवन मन भक्तीन प्रसन्न जाता। देवळाच्या भायर लाकडी कोरी काम केल्लें आसा। सुंदर अशे हे भितरले सोबीत गाभारो सगळ्यांचे मन भुल्लुसून घेता। नवरात्रीच्या वेळार देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन जाता। तिसरे दिसा पूजन जाता ते देवी चंद्रघंटाचे। चंद्रघंटा हे नाव देवीक पडला हेका लागून की तिचे तकलेचेर एक कोरायल्लो चंद्र असता आणि त्याचा आकार असता तो एका घंटेचो, म्हणून चंद्रघंटा हे तिका नाव पडला। पण ह्या अवतारा फाटल्यान जी आख्यायिका असा ती अशी, शैलपुत्रीचो अवतार पार्वतीचो आशिल्लो। पार्वतीन राजा प्रजापती दक्ष हाज्या यज्ञान आपल्या जिवाची आहुती दिल्ली आणि ताज्या उपरांत तिने जन्म घेतिल्लो तो शैलराजाच्या हांगासर तिची चली म्हणून, म्हणून तिका नाव पडिल्ले शैलपुत्री। शैलपुत्री उपरांत तिचो दुसरो अवतार आशिल्लो तो ब्रह्मचर्णीचो, पार्वतीचे कुमारिका रूप ह्या जन्मान आमी पुजतात। तर हो अवतार आशिल्लो तेन्ना ब्रह्मचर्णीन महादेवाक प्रसन्न करपाक आणि त्यांच्या बरोबर लग्न जावपाक तिने खूप तप केल्ले आणि महादेव प्रसन्न जाऊन तिच्या बरोबर लग्न जावपाक तयार झालो। अशा वेळाचेर जेन्ना लग्नाचो वेळ झालो तेन्ना त्याची वरात आयली। महादेव सगळे आपल्या राक्षसांक किंवा आपल्या भूतांक घेऊन आयलो आणि त्याच्या अंगाचे सगळे भस्म आशिल्ले, त्याची जटा आशिल्ली आणि गळ्यान स्वरूप आशिल्ले। ही वरात पळोवन पार्वतीच्या घरच्या लोकांक सगळ्यांक आश्चर्य झाले आणि एक धक्कोच लागलो। काय लोक तर बेशुद्धय पडले। अशा वेळाचेर देवी ब्रह्मचर्णीन चंद्रघंटा व अवतार घेतलो, तो असोच उग्र आशिल्लो। तिका महादेवा बरोबर सोपपाक जाय आशिल्ले म्हणून व अवतार घेतलो अशें मानतात। अशा वेळाचेर तिणे मागीर महादेवाची समज घातली आणि तेका एका राजकुमाराचे रूप घेवपाक लायले। ही वरात सगळीच बदलली आणि एका नवीन तरेन एका बऱ्या वरातीन हेजे बदल झालो आणि त्यांना त्यांचे लग्न झाले। वोच अवतार चंद्रघंटा म्हणून आम्ही पुजतात। ह्या देवळात देवी महामायेचे भक्त आणि महाजन वेगवेगळ्या वाठारातल्या देवीच्या दर्शनांक येतात। तांकां विश्वास आसा की देवी तांचे संकट निवारून तांचे रक्षण करतली। आपल्या बऱ्या आणि वाईट वेळार देवीक साकडे घालपाक हांगासर भक्त येतात। माझं नाव आनंदराव नारायण नागवेकर, हांव गांवांत मेटेचो रावता परवरी, चेअरमॅन एन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॅटरिंग टॅक्नॉलॉजी। एल नागेश महामहादेवच हांव हांगासर आयिल्लो आसा, कित्याक नवरात्रा चालू आसा आणि ह्या देवळान खूप तरेचे खूप गावचे सगळे आमचे देवेद्य ब्राह्मण समाजाचे लोक हांगासर येतात, देवीक नतमस्तक जातात आणि ते पांय पडून आपल्या घरा वतात। ह्या देवळाचे खूप महत्व आसा। हांव देवेद्य ब्राह्मण नागवेकर म्हणून सांगिना, जाल्यार हांव प्रत्येक फाटी जेन्ना पालखेक येतात तेन्ना पळयता हांव खूप लोक हांगा ते पालखेक जमतात पंचमीक आणि देवीचे खूप श्रद्धा आसा आणि देवी कडेन जर तू पाय पडटा आणि कसली तुझी इच्छा असा ती देवीक सांगशी ती तुझी 100% पूर्ण करता। कित्याक हांव एक इन्स्टिट्यूट चलयता आणि आदी हांव वतालो लक्ष्मीनारायण महामाय अंकोला देवळात। खूप ल्हानपणासान आमकां संवय जाल्ली लक्ष्मीनारायण महामाय अंकोला वचपाची। एक दीस अचानक म्हज्या मिसेसीच्या मनान येयलें की आमी हांगा वचूया, लागीं देवूळ आसा आनी पांय पडून येवया। तेन्ना सावन न चुकता हांव हांगा येता, आमी सगळीं जाण हांगा येता पंचमीकूच। आतां नवरात्री आसा म्हणून येयल्लो आसा आनी ही खरी म्हणल्यार सगळ्यात गोंयांतले जितके लोक आसा जांकां खबर ना देवळा विशयी तेणी मुद्दम हे देवळांत येवंक जाय,
कित्याक हें देवूळ हें ट्युरिस्टीक एंगला पसून एकदम म्हत्वाचें आसा. एकदम अती सुंदर देवूळ हें आनी लोकांनी ट्युरिस्टाच्या एंगलान मुद्दम ह्या देवळान येवचें पळोवचें. आनी गोंयचे जितके भावीक आसा तेणी हांगा येवन देवीची कडेन आपले तथमस्तक जावन तेणी देवी कडेन मागणी करची. देवी तुका केन्नाच फाटी मागता ते 100% येता हें म्हाजें पूर्ण म्हाज्या खरोखर मनान जें हांवें मागलेलें आसपासून तितकेंय म्हाका मेळ्ळ्या. एक ल्हानशें इन्स्टिट्यूट सुरू केल्लें, आज व्हडली कॉलेज जाली ती, हे देवीच्या रुपानूच म्हाका तिणें करून दिल्लें आसा. आनी हेज्या फुडें ती आज व्हडली कॉलेज करतली म्हाजे मनासान तिचे कडेन प्रार्थना आसा. देवी महामाया रक्षण करणारी, कल्याण करणारी देवी म्हणून तिची ख्याती आसा. ह्या नवरात्री उत्सवांत देवी कडेन हेच मागणी करुया की आपल्या सगळ्या भक्तांचे रक्षण करचे आणि कल्याण करचे. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपिणी संस्थिता. नमस्तसे 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 नमो नम. नवरात्रा ही 9 दिवसाचा उत्सव. देवी महादुर्गा वेगवेगळे रूप धारण करून महिषासुराचा वध करते. ह्या आमच्या नवरात्री नवरात्रीच्या निमित्ताने, ह्या दसऱ्याच्या निमित्ताने माझ्या विद्यार्थ्यांना, पालकांना, हितचिंतकांना, देश विदेशातील सर्वांना मी संपूर्णपणे सुंदर आयुष्य आणि चांगले दिवस येवो हीच देवाकडे प्रार्थना करतो. अँड इन्स्टिट्यूट
a name that hotel industry trusts. Hotel Green Park, a right place for celebrations. Multi-cuisine AC and poolside restaurant, away from crazy crowd, a right place for birthday celebrations, weddings, engagement ceremonies, conferences and meetings. Visit today for a complete family treat. Hotel Green Park, Giri Mapsa, Goa. Hotel Green Park wishes all customers a very happy Navratri and Dashera. अब घर की हर दीवार चमकेगी मास्टर लैक के वाटर बेस्ड पीयू पेंट से। कम दाम में दे बढ़िया क्वालिटी जो बाकी पेंट्स के मुकाबले चले ज्यादा। गोवा के हर घर के लिए गोवा का पेंट मास्टर लैक पेंट। जानकारी के लिए कॉल करें 8208949772। मास्टर लैक पेंट्स की तरफ से सभी दर्शकों को नवरात्रि और दशहरे की ढेर सारी शुभकामनाएं। Benz NX wishes all customers a very happy Navratri and Dashera. A perfect shop for all your clothing needs. Saris, kurtas, churidars, leggings, dress materials, western wear, night wear, inner wear, bridal lehengas and all the accessories to make every woman look beautiful. Visit today Benz NX Mahalakshmi Chambers and Benz Readymade Padmavati Tower, 18 June Road, Panjim, Goa. म्हणतात की नऊ दिसांक नऊ रंग देवी उधळत असतात। हे सगळे रंग तुमच्या सगळ्यांच्या जीवनात भरचे असे देवीकडे मागता। आणि नवरात्रीचो ओन यंदाचो उत्सव मोठ्या उमेदीन तुमचो जावचो असे समस्त पिर्ण अर्बनच्या परिवारातर्फे हांव देवीकडे मागता। नवरात्रांचो उत्सव देवी शक्तीचो सुवाळो। नऊ दिसांची नवरात्री आणि दहाव्या दिसाचो दसरो, या दोन्ही उत्सवांची समेस्त गोयकारांक मना काळजातल्यान पुरबी। शुभेच्छूक स्वप्नील शेटगांवकर, पंच वॉर्ड नंबर 3, मोरजे, तशेंच मोरजाई देवस्थान समितीचे वांगडी।